तरी मी काकांना सांगत होते पिकनिक साठी मॉल किंवा पिक्चरला घेऊन जायला, पण काका आपला ऐकतील तर ना। मी काय काय डरलं होतं, सुट्टीत मस्त झोपून राहील, कार्टूनचे नवीन नवीन फिल्म पाहिजे, पण काका आपल्याला इथे घेऊन आले। इथे आपण काय करायचं, आपले काका म्हणजे ना सनी देवल। नमस्कार, माझं नाव स्वराज स्वप्नील पवार, माझं नाव आदित्य शेख सारखे, माझं नाव इंद्रजिना रोडके, माझं नाव नेत्रा विशाल वाईकर, माझं नाव ईशा विशाल वाईकर, माझं नाव अस्मी प्रशांत भजे। तसं नाटकाचं सांगायला झालं तर आमच्या सर्वांचाच रोल असा शहरातील मुलं गावात आली आहेत आणि खूप सारे गमती जमती लंका स्वामी नावाचा आमचा कॅरेक्टर आहे आणि खूप असं गमती जमती आहेत नाटकात आपल्याला प्रॉब्लेम येते सारखे। त्यासाठी हे नाटक बघणं खूप इम्पॉर्टंट हो। ही जी जनरेशन आहे, मी माझी इच्छा आहे सर्वांनी जे या जनरेशनचे छोटे छोटे लहान मुलं आहेत ना ते सर्वांनी हे नाटक पाहो, हीच माझी इच्छा आहे। तुला मी या नाटकात पाच मी जेव्हा दुसरीत होती तेव्हापासून काम करते तर मला खूप मजा येते हे नाटक करायला। आम्ही रिहर्सल करताना मस्ती करतो, मजा करतो आणि एकमेकांची काळजी घेतो सर्व। प्रथम म्हणजे सरांचा एक डायलॉग असतो जे ज्या कामासाठी आले ते करायचं, म्हणजे खाऊन मग रिहर्सल म्हणजे मी आत्ताच एक नाटक जॉईन केलंय तर मला ह्या नाटकात खूप मज्जा येते। राक्षसांचे फायटिंग होते त्याच्यामध्ये, लावणी क्रिकेट सगळं असतं त्याच्यामध्ये मज्जा येते। तर तुम्ही माझी विनंती की तुम्ही सगळे आमचे नाटक बघायला आणि आम्हाला भरपूर प्रसिद्धी सांगा। मी डॉक्टर संकेत देशमुख, मी राक्षस शक्तिमान मुले युक्तिमान या नाटकामध्ये मुलांच्या काकांचा रोल करतो आणि मुलं आणि काका मिळून आम्ही पिकनिकला खूप धमाल करतोय आणि या सगळ्याची धमाल पाहायला आम्ही तुम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट करतो। तुम्ही नक्की हे नाटक पाहावं अशी आमची इच्छा आहे, कारण या नाटकामध्ये फक्त म्हणजे आम्ही कॉमेडीज करत नाही आहे तर त्याच्याबरोबर एक मोरल मेसेज पण देतोय मुलांसाठी की मुलांनी कसं स्वावलंबी बनावं हे आम्ही त्याच्यातनं शिकवतो। नमस्कार, माझं नाव विस्मय कास आहे, मी राक्षस शक्तिमान मुलं युक्तिमान या नाटकात रंगस्वामी ही भूमिका साकारतोय। आता हे पात्र साऊथ इंडियन कॅरेक्टर आहे आणि ज्याला मुलं खूप खूप त्रास देतात असं माझं पात्र आहे आणि ही जी मुलं आहेत ती खूप धमाल करतात या नाटकात आणि ह्या नाटकातली हिरो सगळी मुलं आहेत आणि खूप राक्षस दादा वगैरे येतो अशी या नाटकात एक प्रॉपर स्टोरी लाईन आहे, त्यामुळे मुलं धमाल करतात, प्रेक्षकातून खूप प्रचंड चांगला रिस्पॉन्स येतो, तर म्हणून हे नाटक बघावं। आणि मी वाघाच्या समोर, वाघ माझ्या समोर। अहो काका मग पुढे काय, मग काय काकांची चटणी पिवळी झाली। माझं नाव आहे राजन कोळी, मी या नाटकामध्ये राक्षसाची भूमिका करतो आणि नाटकाचं नाव आहे राक्षस शक्तिमान मुलं युक्तिमान आणि मी माझ्या एंट्रीला मुलं जी घाबरतात आणि एन्जॉय करतात नंतर फुल धमाल नाटक आहे आणि या नाटकातून भरपूर म्हणजे लहान मुलांना शिकण्यासारखं आहे, म्हणजे कसं पिकनिकला जातात, कसं काय होतं आणि कसं त्यांना वेगवेगळं संकटातून पुढे जायला लागतं, या कारणाने तुम्ही हे नाटक आवर्जून पहा आणि मेन म्हणजे पालकांनी ते मुलांना घेऊन यावं नाटक बघायला। नमस्कार, माझं नाव विकास मेघे, मी या नाटकामध्ये सरपंचाची भूमिका करते आणि हा नाटक खूप छान आहे आणि म्हणजे हसण्यासारखं पण आहे। एक मृदुवाचक वाक्य की याल तर हसाल नाही तर फसाल, हे आमचं मृदुवाक्य। नमस्कार, मी साक्षी राजेश आडंगे, मी राक्षस शक्तिमान मुलं युक्तिमान ह्या नाटकामध्ये एक गावच्या पोरीचा रोल करते। हे नाटक खूप छान आहे, हे बालनाट्य आहे पण फक्त हे बालनाट्य नसून ह्या नाटकामध्ये एक लहान मुलांना खूप छान मेसेज भेटतो। आला राजा 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 आला रा
मी अभिजित सुवात बोलतो शिवा मेगा फिल्म एक टीम मेंबर म्हणून. राक्षस शक्तिमान मुलं युक्तिमान जेव्हा हे नाटक आम्ही भूषण कडू लिखित आणि अजय राणे दिग्दर्शकच्या मार्फत जेव्हा हे नाटक आमच्याकडे आलं तेव्हा वेगळा एक अनुभव होता की आम्ही बाल कलाकारांना घेऊ आणि विथ म्हणजे मोठे कलाकारांसोबत हे नाटक जेव्हा बसवायचा प्रयत्न आम्ही करत होतो तेव्हा आम्हाला थोडी मस्ती थोडं एक वेगळा अनुभव आला. त्या अनुभवामध्ये आमचे जे टीम मेंबरनी जे सहाय्य केलं आम्हाला इनिशियलपासून आत्तापर्यंत आमचे ह्या ऑक्टोबरपासून आत्तापर्यंत हा सफर असा चालू झाला की पोरांच्या सहाय्यापासून ते आत्तापर्यंत आम्ही पोरांची काळजी घेऊन ते मोठ्यांचं टाईम सगळं मॅनेज करेपर्यंत त्यांच्या पालकांना पण सहाय्य करून पालकांनी पण आम्हाला मोठ्या प्रमाणात सहाय्य केलं की आमच्यावर मुलांना इनिशिएटिव्ह घ्या आणि पोरांनी तर एवढं काय केलं की या आताच्या काळामध्ये जे पोरं फ्रेंच फ्राईज बर्गर खाण्याच्या व्यतिरिक्त जे काय आहे जे गावाच्या ठिकाणी जे काकांनी आता आमचं दाखवलंय म्हणजे प्रदर्शित केलंय की कसं काय आयुष्य आहे तर हेच आमचं राक्षस शक्तिमान मुलं युक्तिमान बघायला तुम्ही भरभरून यावे. अँड सेकंड मोस्ट ऑफ थिंग द व्हेरी फर्स्ट टेल ह्यांच्याशी आमचं एकदम जुनं नातं आहे परंतु त्यांनी वेळात वेळ काढल्याबद्दल आजच्या या शनिवारीच्या विकेंडमध्ये. परंतु आम्हाला असं वाटतं की आमची प्रयोग असेल भरभरून लागत राहू आणि सहकार्य तुमचं असंच राहू. थँक्यू थँक सो मच. नमस्कार माझं नाव अजय राणे मी राक्षस शक्तिमान मुलं युक्तिमान या नाटकाचं दिग्दर्शन व्हेरी फर्स्ट टेल या चॅनलचं खूप खूप आभार ते आम्हाला प्रसिद्धी देतात आहे आमची ॲडव्हर्टाईज करतात आहे त्याबद्दल त्याचं खरंच मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद. राक्षस शक्तिमान मुलं युक्तिमान हे भूषण कडू लिखित दोन अंकी विनोदी नाटक आहे आणि हे नाटक कोणत्याही व्यावसायिक हेतून अभिजित भालेगाव आणि सत्यजित भालेगाव यांनी त्यांच्या शिवाय मेघा या नाट्यसंस्थेमध्ये त्यांनी हे डॉक्युमेंटमध्ये आणले आणि त्याचे बरेचसे प्रयोग करतात त्याबद्दल त्यांचाही खूप आभार. नमस्कार माझं नाव निकिता दिनेश सावंत मी या राक्षस शक्तिमान मुलं युक्तिमान या नाटकामध्ये सखूबाईचं कॅरेक्टर करते जे की खूप छान कॅरेक्टर आहे मस्त विनोदी कॅरेक्टर आहे खूप मजा येते मला करायला. लहान मुलांसोबत बालनाट्य माझं हे पहिलंच आहे आणि या लहान मुलांसोबत काम करायला खूप मजा येते लहान मुलांकडून खूप शिकायला मिळतं आपण खूप म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या मुलांना कळतात आणि आपल्याला कळत नाही काही टायमिंग्स आहेत काही भरपूर सेन्सलेस गोष्टी मुलं मोठी मोठी माणसं करतात पण मुलं खूप लहान मुलं खूप छान करतात.